हाय हेलो फ्रेंड्स एल्लरिगू नमस्कार वेलकम बैक टू उमा पावगड़ कुकिंग चैनल इवत्तिन रेसिपी मस्काय यहाँ रीति नोड़ अदू मुना चैनल सब्सक्राइब आगे सब्सक्राइब आगे लाइक कमेंट शेयर आगे मस्काय यहाँ रीति नोड़ बनी मस्काय के बेगो सामग्री नूर ग्राम तोगरी बड़े तोद इटकी बदनेकाय कटमकी टमोटो कटमकी स्पून तेनकाय तुरी एर कटमकी आर हसी मेणिकाई जगह अच्छार पुड़ी हाकोबूदे बेलुटी स्पून सांबार पुड़ी अंदर धनिया पौडर चिटिकी अरिशिण रुचि के तक उपड़ोदे नोड़ बनी स्टव मेले कुकर इन कुर बड़े मत तक हाकड़ो नोड़ी तरकारी हाकड़े मत धनिया पौडर चिटिके अरिशिण उप्पु हाकु सुमार लीटर नीर हाकड़ो नोड़ी यहाँ रीति बेकोबू अंदर गट्टी बेकंद्रे गट्टी तेलू बेकंद्रे तेलू यहाँ रीति बेकोबू तेलू बेकंद्रे स्वल्प बेले मत टमाटो क्वांटिटी जास्ती साकु इदेन गट्टी चेन्नागिरुत्ते तेलू चेन्नागिरल्ल अंतेनिल्ल उप्पु खार करेक्ट आगि हाकोंडु नावु यहाँ रीति बेकाद्रू नोड़ी मिक्स को विजल तक साकु जास्ती बेड एर विजल तक बर नोड़ी एर विजल आगे ओपन नोड़ी इतना पात्र बसको रस रस एला पात्र बसको बसक मसको अदे मस्काय नोड़ी बेरे पात्र बसको नोड़ी इतना चेना मसको बेले तरकारी चेनाक बेरिया चेना मसको इतना तुम्बा चलते बिसी मादू चेनर दिन ऊटमू अदे तरह टेस्ट इतने बिसी मादंगेल सांबार चेना मुद्दे अन्न चपाती तुम्बे चेन स्वल्प टमोटो बदनेकायर टमोटो जास्ती बदनेकाय क्वांटिटी स्वल्प कड़मे बड़े टमोटो हाकड़े तुम्बा चेन मसक मेले मत बस्ती रस हाकोबेल हाकुले मिक्स को नोड़ी स्टव मेले पात्र पात्र सुमार स्पून एण्णे हाकी एण्णे टी स्पून सासिवे टी स्पून जीरिगे मत्ते कर्बेवन सोप्पु नन्न हत्र इरलिल्ल इद्रे कर्बेवन सोप्पु हाकोळ्ळि कर्बेवन सोप्पु हाकोद्रिंद तुंबाने रुचि आगुत्ते नोड़ी ईरुळ्ळि हाकोंडु स्वल्प फ्राई माड्कोळ्ळोण बेंदिदे ना सांबार हाकोळ्ळोण सांबार हाकोंडु मिक्स कोडोण नोडी ना स्वल्प तेलुवागि माड्कोंडिद्दीनि याकंद्रे इदु स्वल्प तण्णगाद मेले इन्नु स्वल्प गट्टियागि इरुत्ते बेळे हाकिर्तीवल्वा हागागि स्वल्प इन्नु गट्टि बरुत्ते ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ತೆಳುವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ತೆಳು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಇದು ನೋಡಿ ಮುದ್ದೆ ಅನ್ನಗೆಲ್ಲನ ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಮತ್ತೆ ನೋಡಿ ಈ ಸಾಂಬಾರ್ ಚಿಕ್ಕ ಪುಟ್ಟ ಫಂಕ್ಷನ್ ಗಳಿಗೂ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ತುಂಬಾ ರುಚಿಯಾಗಿರುತ್ತೆ ಸ್ವಲ್ಪ ಬೇಳೆ ಮತ್ತೆ ಟೊಮ್ಯಾಟೋ ಕ್ವಾಂಟಿಟಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಎಷ್ಟು ಬೇಕಾದರೂ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ತುಂಬಾ ರುಚಿಯಾಗಿರುತ್ತೆ ಇಷ್ಟೇ ಇವತ್ತಿನ ಈ ಸಾಂಬಾರ್ ರೆಸಿಪಿ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾದರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ ಇನ್ನು ನನ್ನ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಇನ್ನಷ್ಟು ಈಜಿ ರೆಸಿಪಿಗಾಗಿ ಉಮಾ ಪಾವಗಡ ಕುಕಿಂಗ್ ಚಾನೆಲ್ ನೋಡ್ತಾ ಇರಿ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು।